स्वातंत्र्य मिळायच्याही खूप खूप वर्ष आधीची ही गोष्ट तामिळनाडू मधलं मदुराई गाव मीनाक्षीचं भव्य पुरातन मंदिर आजूबाजूला असणारी छोटी मोठी दुकानं वेगवेगळ्या भागातून आलेल्या भाविकांची लगबग सोडली तर शांत आणि निवांत तुमदार गाव तिथे एक तरुण रोज आपल्या लाकडाच्या वखारीत बसायचा या तरुणाचं नाव टी व्ही सुंदरम अय्यंगार त्याच्या दुकानाचा कधी चांगला धंदा व्हायचा तर कधी नाही सुंदरम अय्यंगार चांगला वकिली शिकलेला होता त्याने रेल्वेत नोकरीही केली होती पण सगळं सोडून स्वतःचा धंदा सुरू करायचा म्हणून तो लाकडाच्या वखारीच्या उद्योगाला लागला होता दिवसभर पुस्तक वाचत बसणाऱ्या सुंदरमच्या दुकानापासून एकदा एक, एक मिलिटरी वाल्यांची बस निघून गेली आपल्या मदुराई सारख्या छोट्या गावातल्या छोट्या रस्त्यावरून इतक्या वेगाने गाडी धावतीये आणि त्यात माणसं प्रवास करतायत हे बघून सुंदरमला भारी आश्चर्य वाटलं साधारण एकोणीसशे अकरा असावं अजून भारतात मोटार गाड्या हळूहळू प्रवेश करत होत्या रेल्वे कशी बशी आपल्या माणसांच्या पचनी पडत होती पण पॅसेंजर बस म्हणजे कोणाच्या दिवा स्वप्नात सुद्धा आली नव्हती सुंदरमच्या डोक्यात आलं की आपल्या आसपासच्या गावातल्या लोकांना प्रवासासाठी बस सेवा सुरू केली तर त्याने दोन डेनिस अँड कॉमर कंपनीच्या बसेस विकत घेतल्या मदुराईला आणल्या आणि मदुराई, मदुराई देवकुट्टाई गावांच्या दरम्यान पॅसेंजर बस सेवा सुरू केली तिकीट दर होता चार रुपये ताशी पंधरा मैल वेगाने धावणाऱ्या या बसमध्ये बसून प्रवास करणं म्हणजे विमानात बसल्यासारखं त्यावेळेच्या लोकांना वाटलं असेल लक्षात घ्या ही भारतातली पहिली सार्वजनिक बस सेवा अगदी मुंबईची बेस सुद्धा अजून सुरू झाली नव्हती आणि मदुराई सारख्या छोट्या गावात टी व्ही सुंदरम शेठ आपल्या बसेस पळवत होते काही दिवसातच त्यांची बस फेमस झाली इतर लोकांना पण या बिझनेस मधला फायदा लक्षात आला वडाप सारख्या बसेस सुरू झाल्या सुंदरम यांनी दोनच्या चार बस केल्या चारच्या दहा केल्या इतकंच नाही तर सोबत टायर आणि पेट्रोलही विकायला सुरुवात केली त्यांनी आपल्या बसेसच्या कंपनीला नाव देखील दिलं होतं सदन रोडवेज सुंदरम अय्यंगार शेठ तामिळनाडूच्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक गणले जाऊ लागले वेगाने काळ बदलत चालला होता गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीने देशाला भारावून टाकलं होतं विशेषतः मदुराईमध्ये गांधीजींचा मोठा प्रभाव होता याच गावात त्यांनी अंगावरचे कपडे त्याग करून खादी स्वीकारली होती मंदिर दीनदलितांना खुलं व्हावं म्हणून त्यांनी आंदोलन केलं होतं गांधीजींच्या विचारांचा टी व्ही सुंदरम अय्यंगार यांच्यावर मोठा परिणाम झाला त्यांच्या सख्या बहिणीचा त्यांनी विधवा पुनर्विवाह एका गांधीवादी तरुणासोबत करून दिला तिने स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली या चळवळीला सुंदरम शेटजींचा पूर्ण पाठिंबा होता हे सगळं चालू असताना पैसा छापणं मात्र थांबलं नव्हतं दुसऱ्या महायुद्धात मिलिट्रीच्या गरजेमुळे देशात पेट्रोल तुटवडा पडला तर तामिळनाडूमध्ये गॅस प्लांट उभा केला याशिवाय रबर कंपनी सुरू केली त्यांना स्वतःला सुद्धा टेक्निकल गोष्टींची आवड होती एक अख्खा ट्रक खोलून परत जोडण्याची हिंमत त्यांच्याकडे होती असं म्हणतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला दरम्यान टीव्हीएस शेठ वारले त्यांच्या पश्चात त्यांची चार मुलं लेकी सुना नातवंड दोन कंपन्या अनेक उद्योगधंदे असा पसारा होता अमेरिकेच्या जनरल मोटर्सचे डिस्ट्रीब्युशनचे त्यांच्याकडे राईट्स होते पुढे एकोणीसशे बासष्ट साली त्यांच्या मुलांनी इंग्लंडमधल्या कंपनीबरोबर बरोबर कोलॅबरेशन करून ब्रेक एक्झॉस्ट कंप्रेसर अशा ऑटोमोटिव्ह गोष्टींचे स्पेअर पार्ट्स देखील बनवण्यास सुरुवात केली यातही त्यांना चांगलं यश आलं होतं दरम्यान मधल्या काळात पंतप्रधान नेहरूंच्या प्रयत्नामुळे भारतात बजाज स्कूटर आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट बनवणाऱ्या कंपन्या उभ्या राहू लागल्या होत्या मोटर कारचं मार्केट मोठं होतच पण दुचाकी गाड्या भारतात खपाचा विक्रम करत होत्या बजाज चेतक जेव्हा परत आली तेव्हा सुंदरम शेटजींच्या मुलांच्या मनात आलं की आपल्याकडे संपूर्ण दक्षिण भारतात पसरलेली पैसा आहे सगळं आहे तर आपण सुद्धा गाड्या बनवण्याच्या उद्योगात का पडू नये रिस्क आणि सरकारी परवानग्या असा उहापोह झाल्यावर शेवटी ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्यांचं उतरायचं ठरलं वडिलांच्या स्मरणार्थ नाव दिलं टी व्ही एस मोटर कंपनी एकोणीसशे शहात्तर साली त्यांनी तामिळनाडूच्या होसूर इथे आपला प्लांट उभा केला पुढच्या चार वर्षातच त्यांची पहिली मोपेड बनून बाहेर पडली नाव होतं टी व्ही एस फिफ्टी ही भारतातली पहिली टू सीटर मोपेड म्हणून ओळखली जाते जागतिकीकरणाच्या तोंडावर सुझुकी बरोबर त्यांनी टेक्निकल करार केले दशकात सुझुकी सामुराई सारख्या गाड्यांनी दबदबा तर केलाच पण टी व्ही स्वतःचं स्वतःच असं नाव होत नव्हतं ते झालं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली लॉन्च झालेल्या स्कूटीमुळे ऑटो स्टार्ट असणाऱ्या छोट्या स्कूटर सारख्या दिसणाऱ्या स्कूटीने इतिहास घडवला मुलींच्या हातात शस्त्र आल्याप्रमाणे स्कूटरने महिला वर्गात क्रांती केली स्कूटीच्या धुळ्यात सनी लुना वाहून गेल्या स्कूटी हे ब्रँडच नाव नसून त्या सेगमेंट मधल्या इतर गाड्यांची देखील ओळख बनली स्त्रीमुक्तीचं रंगीबेरंगी शस्त्र म्हणून टीव्हीएस स्कूटीचं नाव इतिहासात नोंदवलं आज टीव्हीएस टीव्हीएस ते अपाचे अनेक गाड्या भारतीय रस्त्यांवर टीव्ही सुंदरम यांचं स्वप्न पूर्ण करत दौडत आहे त्यांची स्कूटी आजही आयकॉन मानली जाते अनेक परदेशी कंपन्यांना टक्कर दे टीव्हीएस भारतातली आघाडीची कंपनी तर बनली आहेच पण सात देशात आपल्या गाड्या एक्सपोर्ट त्यांनी जगात आपलं नाव कमवलंय ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज साठी बोल व्हिडिओ चॅनल पाहत राहा